करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या भोगम कॉलनी शिक्षक कॉलनी केशव पार्क आणि साईशक्ती कॉलनी या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार फंडातून सुमारे चाळीस लाखांचा निधी खर्च करून रस्ते तयार करण्यात आले या रस्त्यांचं लोकार्पण आज आमदार ऋतुराज पाटील आणि परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं रस्ते नसल्यानं पावसाळ्यात लोकांना मोठी अडचण निर्माण होत होती मात्र आता पावसाळ्यापूर्वी कॉलनीतील रस्ते डांबरी झाल्यानं लोकांची गैरसोय आता दूर झाली आहे त्यामुळं पाचगावमधील नागरिकांनी यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी बोलताना पाचगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी दिली आपल्या आमदार पदाच्या काळात पाचगावसाठी कोट्यावधीचा निधी देण्यात आला येणाऱ्या काळात जी विकास कामं करावी लागणार आहेत त्याचा आराखडा तयार करू आणि जी कामं प्राधान्यानं करावी लागणार आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना येणाऱ्या काळात पाचगावमध्ये कराव्या लागणाऱ्या विकासकामांसंदर्भात नागरिकांशी चर्चा केली यावेळी पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील उपसरपंच सचिन पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी माजी सरपंच संग्राम पाटील ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोहाळकर विलास उर्फ शांताराम पाटील संजय शिंदे अमित कदम रोमा नलवडे अश्विनी चिले पौर्णिमा कांबळे अतुल गवळी शिवाजी ढेरे संजय पाटील शिक्षक नेते पी के पाटील बी के आंबेकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते